तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला परत एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता सध्या जर तुम्हाला माहीत आहे की तापमान किती जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्याचमुळे जे पक्ष्यांना आहे पाणी पिण्यासाठी भेटत नाही आहे, त्यांना विहिरीमध्ये जाऊनसुद्धा पाणी जे आहे ते मिळत नाही पिण्यासाठी, कारण विहिरीमध्ये पण सुद्धा आता पाणी राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळेच जे आहे ते पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी खूप जागोजागी भटकावं लागते। त्यामुळेच आम्ही छोटीशी त्यांना मदत केलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नक्कीच बघा। तर ह्या ठिकाणी जे आहे ते आम्ही छोटे छोटे घरगुती आपले मटके राहतात त्यांना अशा प्रकारे ताराने बांधलेलं आहे आणि काही जे आपल्या छोट्या छोट्या बॉटल राहतात त्यांना पण आम्ही असं कट केलेलं आहे त्यांना धान्य खाण्यासाठी आणि पाण्याची पण सोय व्हावं। तर ह्या ठिकाणी भरपूर असे मटके ह्या ठिकाणी तयार केलेले आहे घरगुती आणि त्यांच्यामध्ये असं पाणी टाकायचं आणि आपल्याला जे आहे ते आम्हाला पूर्ण जे आपण आपल्याला जिथं विहीर आहे त्या विहिरीच्या बाजूला आपल्याला ह्या असं पाण्याचं मटकं लटकून द्यायचं आहे आणि त्यामुळे पक्ष्यांना जे आहे ते पाण्यासाठी खूप मदत होईल आणि त्यामुळेच आम्ही आता भरपूर असे मटके तयार केलेले आहे। साधारणतः आम्ही आज 40 मटके जे आहे ते आम्ही आमच्या भागामध्ये म्हणजेच लटकवणार आहोत झाडांना, म्हणजेच पक्ष्यांना त्यामुळे मदत होईल पाणी पिण्यासाठी, कारण आमच्या भागामध्ये जे आहे ते पाणी नसल्या कारणाने पक्षी आहे ते खूप सारे मरण पावलेले होते आणि त्यामुळेच खूप वाईट वाटलं बघून की कारण आता सध्या तर परिस्थिती अशी चालू आहे मराठवाड्यातली की म्हणजेच लोकांनासुद्धा पाणी जे आहे ते पिण्यासाठी भेटत नाही आहे, तर पक्ष्यांना तर दूरच आहे कारण विहिरीमध्ये जे आहे ते पाणी आता पूर्ण आटलेलं आहे आणि टँकरच्या भरोसेच लोकं जे आहे ते आता जगत आहे, कारण पाणी जे आहे ते खूप कुठंही पाणी मिळत नाही कारण दुष्काळ आहे। त्यामुळेच त्यांना खाण्याची देखील आम्ही सोय या ठिकाणी केलेली आहे। घरगुती जे तांदूळ असतात ते आपण एका बॉटलला कट केलेलं आहे आणि ते देखील बांधलेले आहे। आता जिथं जिथं विहीर दिसेल त्या ठिकाणी जायचं, पाणी काढायचं आणि या मटक्यांमध्ये पाणी भरायचं आणि विहिरीच्या आजूबाजूलाच हे मटके जे आहे ते आम्ही बांधलेले आहे, कारण कोणी पण शेतामध्ये आपल्या विहिरीमध्ये आलं तर थोडंफार तर पाणी विहिरीमध्ये असतंच, तर बकेटच्या सहाय्याने विहिरीमधलं पाणी काढून या मटक्यांमध्ये देखील ते टाकन, कारण विहिरीच्या बाजूला झाडं असलं त्या झाडालाच आम्ही हे मटके आणि पक्ष्यांना खाण्याची देखील व्यवस्था केलेली आहे। तर आम्ही 40 मटके होते सर्व जागी आम्ही जाऊन ही मटके आहे झाडावरती जाऊन बांधलेले आहे आणि पक्ष्यांना मदत मिळू म्हणून ही छोटीशी मदत आम्ही या ठिकाणी केलेली आहे, कारण पक्ष्यांना जे आहे ते खाण्यासाठी पण आता भेटत नाही, त्यामुळे त्यांना खाण्याची पण सोय केलेली आहे आणि पाणी तर त्यांना हवंच आहे, तर पाणी आम्ही जास्त प्रमाणात मटके देखील लावलेले आहे। तर तुम्ही पण तुमच्या भागामध्ये पाण्याची टंचाई तर आता सर्व ठिकाणी आहे, तुम्ही पण पक्ष्यांची अशी नक्कीच मदत करा। असं नाही की आम्ही फक्त 40 मटके या ठिकाणी बांधलेले आहेत, आम्ही अजून पण बाजारामधून असे छोटे छोटे मटके जे आहे ते विकत आणणार आहोत आणि या मटक्यांमध्येच आपण त्यांना पाणी पाजणार आहोत। त्याचं कारण म्हणजे या मटक्यामध्ये जे आहे ते पाणी जे आहे ते गरम होत नाही आणि पाणी थंड राहतं आणि त्यामुळे पक्ष्यांना पिण्यासाठी पण मदत होते। आणि मटके आम्ही छोटे करता घेतलेलं आहे की पक्ष्यांना जे आहे ते जास्त आपण मोठं मटकं घेतलं तर छोटे छोटे पक्षी त्याच्यात पडून मरू पण शकतात, त्यामुळे आम्ही छोटे छोटे मटके या ठिकाणी बांधलेले आहे आणि एका झाडाला 2 ते 3 मटके आम्ही लटकवलेले आहे विहिरीच्या ठिकाणीच, कारण जे पण विहिरीवाले जाईल चे मालक तर ते त्याच्यामध्ये नक्कीच पाणी टाकेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा पण आवडला असेल तर तुम्ही तुमच्या घरासमोर एक तरी मटका असं पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी भांडा किंवा काही भांडा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो त्यांना मदत मिळावं म्हणून। तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा। तर भेटूया लवकरच असंच एका नवीन व्हिडिओमध्ये।